16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. मंत्री पदाचा राजीनामा दे नाही ते समुद्रात उड्यान. मला करायचं काय तू राजीनामा दे नाही ते नको देऊ. त्याने सांगितलं या भुजबळला लात घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा. लात घालून भुजबळाच्या कमरेत लात घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला. आणि ऐका, 16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. आणि मग अंबडच्या सभेला रवाना झालो. मग मला काय करायचं मंत्री पदाचा राजीनामा दे नाही ते समुद्रात उड्यान. मला करायचं काय तू राजीनामा दे नाही ते नको देऊ. तुझ्यासारखा ओबीसींना मूर्खात काढणारा माणूस त्या पुढे तलावर कधीच जन्मणार नसेल. म्हणून ओबीसींना तुला ओळखलंय, तुला साईडला केलंय सगळ्यांनी, पण तुला कळा ना आपल्या पाठीशी कोण आहे ते तुला कळत नाहीये. तू थोडे दिवस थांब, तुला कळेल तुझ्या पाठीशी कोण आहे. याला नोटिफिकेशन आणि अध्यादेश मधला फरक कळत नाही. म्हणतोय आरक्षण मिळाले कारण तुला 16 तारखेला भेटणार ना मला. मग तुला कळेल मराठ्यांना काय भेटले. तुला अध्यादेश अधिसूचना काय असती, 2001 कायद्यात दुरुस्ती काय असती, त्याच्यासाठी काय करायला लागतं, विधानसभा कधी बोलावं लागती, तिन्ही कायदेमंडळाचा अध्यादेश कधी घ्यायला लागतो, राज्यपालांच्या सह्या कधी घ्यायला लागतात, राजपत्रित अधिसूचना कशासाठी काढावी लागती, कोणत्या कायद्यात दुरुस्ती करायची असल्यावर करावं लागतं. ओबीसी आरक्षण हे 2001 कायद्यानुसार दिले. त्यानंतर जे 2004, 2006, 2018, 2014 जे जे कायदे झाले ते 2001 झाले. ती अधिसूचना कशासाठी काढावी लागते तुम्हाला 16 भेट. मग तुला कळन मराठ्यांनी काय केलं आणि मराठी काय जिंकून आले तर गुलाल कशासाठी उधळा तुला 16 कळ.